घाटकोपर इथं गोळीबार कांडला 23 वर्ष पूर्ण झालेत. आरोपीला फाशी झालीच पाहिजे यासाठी आरपीआय राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी मागणी केली. शहीदांना 23व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्याकरिता आज आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले आले असता त्यांनी गोळीबार करणाऱ्या मनोहर कदम यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. तर 11 जुलै 1997 हा प्रकार इथं घडला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर अत्यंत शांततेच्या मार्गाने आपले सगळे तरुण या हायवेला त्या ठिकाणी जमा झाले. परंतु त्या ठिकाणी मनोहर कदम यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी बेशुल्क गोळीबार केला. त्याच्यामध्ये 10 आमचे लोक त्यामध्ये शहीद झालेले होते. त्याला 23 वर्ष पूर्ण होतात. एक तर आंबेडकरी चळवळीला एक मोठी शक्ती जी आहे ही शक्ती या शहीदांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेली आहे. त्यांचे बलिदान दिलेलं आहे त्या बलिदानाचं जे स्मरण आहे ते आम्हाला कायमचं आहे. आणि प्रत्येक वर्षी मी या रमाबाई कॉलनीमध्ये 11 जुलैला येत असतो. त्यामुळं या सगळ्या शहीदांना मी आदरांजली अर्पण करतो. आणि जे मनोहर कदम आहे त्या मनोहर कदमला फाशी शिक्षा झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे. निवडी वर्ष होत आलेली आहे पण अजूनही काही आम्हाला न्याय मिळत नाही. तो न्याय मिळण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे.